ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. सह्याद्री सुपर फास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. नमस्कार, मी प्रिया. आपण पाहत आहात न्यूज 24 सह्याद्री. घेऊया देशातील, राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा सुपर फास्ट आढावा. कोवॅक्सिनच्या पहिल्या टप्प्याची चाचणी जुलै महिन्यात देशभरात 12 ठिकाणी सुरू झाली होती. लवकरच या लसीच्या पहिल्या टप्प्यातील चाचण्यांचे देश पातळीवर निष्कर्ष जाहीर होण्याची शक्यता आहे. देशात कोरोनाचा कहर सुरूच आहे. दिवसेंदिवस वाढणारी रुग्णसंख्या हा आता चिंतेचा विषय बनलाय. 7 ऑगस्ट पासून रोजच सुमारे 60,000 संख्येने रुग्णसंख्या वाढत आहे, त्यामुळे वाढती रुग्णसंख्या हा चिंतेचा विषय बनलाय. आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 31,67,324 इतका झालाय. तर आतापर्यंत सुमारे 58,390 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. तर देशात सध्या 7,04,348 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत 24,04,348 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. देशात जून पासून मिशन बिगेन सुरू करण्यात आले आहे. केंद्र सरकारने अनलॉक 4 ची प्रक्रिया सुरू केली आहे. मेट्रो, विमान, सिनेमागृह, शाळा दिवाळीपर्यंत ही ठिकाणं खुली होण्याची शक्यता आहे. अनलॉक 4 च्या मार्गदर्शक सूचनांमध्ये केवळ बंदी घातलेल्या कामांची यादी जाहीर करणार आहे. या सूचीमध्ये समाविष्ट नसलेल्या कामांना परवानगी दिली जाईल. गुजरात सरकारने 26 जिल्ह्यांमध्ये 46 आमदारांचा समावेश असणाऱ्या जिल्हा पोलीस तक्रार केंद्राची स्थापना केली आहे. गुजरात पोलीस कायदा 2007 नुसार या केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. या कायद्यानुसार प्रत्येक जिल्ह्यांमध्ये पोलीस तक्रार केंद्र स्थापन केले जाणार आहे. मात्र नियुक्त करण्यात आलेल्या या 46 आमदारांमध्ये सर्वाधिक धक्कादायक आणि चर्चेत नाव आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार कंथाल जडेजा. या आमदारावर बंदुकीचा धाक दाखवणे, खंडणी, मारहाण, फसवणूक असे 15 गुन्हे दाखल आहेत. कंथाल जडेजा हे पोरबंदर जिल्ह्यातील कृतियाना विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. भारत आणि चीनमध्ये जून महिन्यात लडाखमधील गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक संघर्षानंतर भारत सरकारने चीनी ॲप्सवर बंदी आणली. राष्ट्रीय सुरक्षेचे कारण देत या ॲप्सवर बंदी घालण्यात येत असल्याचे गृह मंत्रालयाने स्पष्ट केलं होतं. मात्र त्यानंतर खुद्द भाजपाकडून या बंदी घालण्यात आलेल्या ॲप्सचा वापर होत असल्याचे ट्विट काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केलंय. महाराष्ट्र भाजपाला गद्दार असं म्हटलं आहे. महाराष्ट्र भाजपाने जारी केलेलं एक प्रसिद्ध पत्रक सावंत यांनी ट्विट केलं असून हे पत्रक बंदी घालण्यात आलेल्या 59 ॲप्सच्या यादीत असणाऱ्या कॅम्सकॉनने केले असल्याचं ते म्हटलंय. सह्याद्री सुपरफास्ट मध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक, मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री. रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री. ब्रेक नंतर सह्याद्री सुपरफास्ट मध्ये पुन्हा आपले स्वागत. वळूयात पुढच्या बातम्यांकडे. कल्याणशीर रोडवरील रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे, त्यामुळे 3 तास वाहन चालकांना वाहतूक कोंडीत अडकून राहावे लागते. या ठिकाणी आतापर्यंत खड्डे बुजवण्याचे काम झाले नाही, त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठाण्याप्रमाणेच डोंबिवलीतही सहज फेरफटका मारावा, किमान त्यामुळे तरी कल्याणशीर मार्गावरचे खड्डे भरले जातील असं उपरोधिक आवाहन मनसे आमदार राजू पाटील यांनी केलंय. गांधी परिवार हेच काँग्रेसचे आधार कार्ड आहे. राहुल गांधी उत्तम नेतृत्व करू शकतात असे मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलंय. लोकसभा निवडणुकीत पराभवानंतर पक्षाध्यक्ष पद सोडण्याचा राहुल गांधींचा निर्णय मला पटला नव्हता असेही संजय राऊत म्हणाले. रायगड जिल्ह्यातील महाड शहरात तारिक पॅलेस ही 5 मजली निवासी इमारत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे जमीन दोस्त झाल्याची घटना सोमवारी संध्याकाळी घडली. तारिक पॅलेस इमारत दुर्घटनेत आतापर्यंत एकाचा मृत्यू झाला आहे, तर 7 जखमींवर महाड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अजूनही 18 ते 19 जण दबले असल्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. दरम्यान पोलिसांनी या इमारत दुर्घटनेप्रकरणी 5 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या इमारतीचे बांधकाम करणाऱ्या बिल्डरसह तत्कालीन मुख्याधिकारी, वस्तुविशारद, नगरपालिका इंजिनियर आणि RCC कन्सल्टंट्स अशा 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोना संकटामुळे नीट आणि JEE परीक्षा पुढे ढकलली जावी अशी मागणी वारंवार केली जात आहे. केंद्र सरकार मात्र परीक्षा घेण्याच्या निर्णयावर ठाम आहे. सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीतही न्यायालयाने परीक्षा घेतली पाहिजे असा निर्वाळा दिलाय. दरम्यान
स्वीडनची 17 वर्षीय पर्यावरण प्रेमी ग्रेटा थनबर्ग ने परीक्षा घेण्याच्या निर्णयावर टीका केली आहे। कोरोना संकटात विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यास सांगणं अन्यायकारक असल्याचं ग्रेटा थनबर्गने म्हटलंय। तिने ट्विट करत आपलं मत मांडलं आहे। देवतारी त्याला कोण मारी याचाच प्रत्यय रायगड मधील इमारत दुर्घटनेच्या बचाव कार्यादरम्यान आलाय। महाड मधील दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या ढिगाऱ्याखालून लहान मुलाला सुखरूप बाहेर काढण्यात यश आलंय। तब्बल 19 तासानंतर 3.5 वर्षाच्या मोहम्मद बागी या चिमुकल्याला ढिगाऱ्याखालून सुखरूप बाहेर काढलं। यावेळी सगळ्यांचा चेहरा आनंदाने उजळून निघाला होता। तर सह्याद्री सुपरफास्ट मध्ये इथेच थांबतोय। पाहत रहा News 24 सह्याद्री। सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन्स।